नमस्कार मित्रांनो, रेषा आणि कोन म्हणजेच लाईन्स अँड अँगल्सच्या या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण एकाच रेषेच्या समांतर रेषांच्या गुणधर्मांशी संबंधित काही तथ्यांवर चर्चा करूयात. चला सुरुवात एका प्रश्नाने करूयात. आकृतीमध्ये रेषा पी या तिन्ही रेषांना समांतर आहे, तर आपण सांगू शकता का की खाली दिलेल्या पर्यायांपैकी कोणता पर्याय बरोबर आहे? पहिला पर्याय पहा, ह्या रेषा पण समांतर आहेत का? आपल्याला दिले आहे की रेषा पी या तिन्ही रेषांना समांतर आहे. जर आपण इथे या प्रमेयाचा उपयोग केला तर त्या रेषा ज्या एकाच रेषेला समांतर असतील परस्परांना समांतर असतात, तर आपण असे म्हणू शकतो की ह्या रेषा पण समांतर आहेत, म्हणजे हा पर्याय बरोबर आहे. दुसरा पर्याय पण बरोबर आहे का? ह्यात दिले आहे की हा कोण बरोबर आहे. मित्रांनो, या रेषा परस्पर समांतर आहेत म्हणून हे कोन संबंधित कोन म्हणजे कॉरस्पॉन्डिंग अँगल्स होतील, आणि आपणास माहीत आहे की संबंधित कोन समप्रमाण असतात म्हणून हा पर्याय देखील बरोबर आहे. आता तिसरा पर्याय पहा, ह्यात हे कोन एकमेकांना समप्रमाण आहेत. आकृती लक्षपूर्वक पहा, हे कोन वैकल्पिक कोन म्हणजेच अल्टरनेट अँगल्सची जोडी आहे आणि वैकल्पिक कोनांच्या जोड्या समान असतात म्हणून हा पर्याय पण बरोबर आहे. आता चौथा आणि अंतिम पर्याय पहा, ह्यात दिले आहे की ह्या कोनांची बेरीज 180 अंश आहे. आकृती पाहिल्यावर आपण समजू शकतो की हे कोन छेदक रेषेच्या एकाच बाजूला तयार झालेले आंतरकोन आहेत. आपण शिकलो आहोत की या कोनांची बेरीज 180 अंश होते, म्हणजे हा पर्याय पण बरोबर आहे. हे सर्व परिणाम पाहिल्यावर आपण म्हणू शकतो की समांतर रेषांच्या संख्येचा प्रभाव त्यांच्या गुणधर्मावर पडत नाही, त्यांना ते सर्व गुणधर्म लागू होतील जे आपण दोन समांतर रेषांसाठी शिकलो. या सत्रात इतकेच पुरे. आज आपण एकाच रेषेला समांतर रेषांच्या गुणधर्मांशी संबंधित काही तथ्यांवर चर्चा केली. भेटूयात पुढील व्हिडिओत. धन्यवाद.